सिंधुदुर्गमधील कणकवली रेल्वे स्थानकात गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मुंबईहून गणेश भक्त कोकणात पोहोचलेत तर गणेशोत्सवासाठी मुंबईत स्थायिक झालेल्या भक्तांची पावलं ही आता कोकणाकडे वळायला सुरुवात झाली. प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उमेश, खरं तर आता मोठ्या संख्येनं मुंबईतले चाकरमानी हे कोकणाकडे यायला सुरुवात झालेली आहे. अगदी उद्यावर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. काय नेमकं वातावरण आहे सध्या कोकणातलं? निश्चितच विक्रांत, आपण काही तासावर गणेश उत्सव येऊन ठेपला आहे. त्याच अनुषंगाने कणकवली म्हणजे सिंधुदुर्गामध्ये ज्या कोकणामध्ये विशेष रेल्वे गाड्या सोडल्या होत्या, 600 ज्या रेल्वेच्या फेऱ्या होत्या ह्या एक्स्ट्रा सोडल्या होत्या, आणि त्या अनुषंगाने कणकवली रेल्वे स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी मेंगलोरला तर तुडुंब गर्दी होती, त्यानंतर आता कोकणकन्या आलेली आहे, त्यानंतर बाकीच्या तुतारी आहेत, इतर ह्या गाड्या आहेत, एकल एकने स्पेशल गाडी येत आहेत, काही प्रवासी आहेत. आपल्या त्यांच्याकडून जाणून घेतो किती वेळ लागतो यायला इथे. आज मला इकडे यायला कमीत कमी तरी आता 10 तास ते 12 तास येऊन झालेला आहे. प्रवास तर छानच झाला. मुंबई गाव हवे आहे तो काही कारणास्तव तिथं म्हणजे का दुरुस्ती नसल्यामुळे लोकांचे हाल झालेले आहेत. अजून माझे काल भाऊ माझे बसलेले आहेत, आत्तापर्यंत म्हणजे रांजा आणि चिपळूणपर्यंत पोचलेले आहेत. तर अशी सोयीस्कर चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे. आणि हे होते, त्यांनी सांगितलेलं की आपण रेल्वेने आलो आहोत आणि 10 तास हे रेल्वेला यायला लागतात. आणि कशा पद्धतीने सध्या आपण कणकवली रेल्वे स्थानकातली दृश्य बघितली की सकाळपासूनच ह्या गाड्या कोकण रेल्वेच्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे लाखोच्या संख्येने जे भाविक आहेत ते आता सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. एकंदरीत सिंधुदुर्गातलं वातावरण भक्तिमय झालं आहे. पण बाजारपेठांमध्ये आपण देखील सकाळी बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. संपूर्ण जे हार तुरे हे घेण्यासाठी गर्दी होती. रेल्वे स्थानक देखील गजबजलेलं आहे. तशाच पद्धतीने बस स्थानकात देखील मोठ्या संख्येने आता चाकरमानी येत आहेत. खासगी बसेसने देखील येत आहेत आणि सकाळपासून आता चाकरमानी बाजारात खरेदीसाठी गर्दी करताना एकंदरीत दिसत. रेल्वे स्थानकाची ही मोठी गर्दी आपली एक सकाळी आपल्याला इथे दिसून आली. प्रथमेश, अगदी खरं आहे उमेश. खरं तर बातमी आपण पाहतोय, कोकणामध्ये गणेशोत्सव म्हटलं की मोठा उत्साह असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं चाकरमानी हे कोकणात दाखल होत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.